नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. मिरज शहर परिसरात चोरट्याच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे यात एक महिला टोळीचाही समावेश आहे. मिरज मधील लोणार गल्ली, किसान चौक, अमर टॉकीज या परिसरात एकूण 6 महिलांच्या टोळीने दुकानाची शटर उचकाटून दुकानाच्या गल्ल्यातील ठेवलेली रोख रक्कम, दुकानातील कपडे, साबण असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तर दुसरीकडे मिरज कोल्हापूर रोडवरील चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरी झाली. एका चोरट्याने देवीच्या मूर्तीसह अंगावरील सोने चांदीचे दागिने आणि इतर साहित्यही लंपास केले. शहरातल्या खाजा वस्तीत हा प्रकार घडला आहे. हा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अंदाजे 15 ते 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 7 किलो चांदीच्या मूर्त्या असा मुद्देमाल चोरी झाला आहे. पहाटे मंदिरात कोणी नसल्याचा फायदा उचलत चोरट्याने डल्ला मारला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या चोरीची माहिती मिळताच मिरजचे महात्मा गांधी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पंचनामा करत तपास सुरू केला आहे. महिलांच्या आणि पुरुषांच्या टोळीने पहाटेच्या सुमारास सर्व चोऱ्या केल्या आहेत. शहरातील 3 ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमध्ये सुमारे 2.5 लाख रुपयांची रोकड आणि एवज लंपास झाल्याचं समोर आलं आहे. या चोरट्या महिलांच्या शोधात 3 पथके तयार करण्यात आली असून देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीच्या शोधासाठी ही पथकं तैनात करण्यात आली आहे.